नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळव्याच्या काही ठळक घडामोडींकडे ब्रेक द चेन अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल ठाणे महापालिकेच्या वतीनं परदेशात जाणाऱ्या एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण अशक्य नारायण राणे यांची टीका ब्रेक द चेन अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले सर्व दुकानं सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत राज्य शासनानं जाहीर केल्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हिटी दर दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यानं पालिका क्षेत्रातील दुकानं दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे सर्व आवश्यक वस्तूंची दुकानं जी सध्या सात ते अकरा या वेळेत सुरू होती ती आता सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील तर मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्स वगळता सर्व आवश्यक गटात नसलेली दुकानंही सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील परंतु ही दुकानं शनिवारी आणि रविवारी बंद राहतील दुपारी दोन नंतर मात्र वैद्यकीय आणि आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या जाण्यावर निर्बंध राहतील फक्त होम डिलिव्हरी सुरू राहील सर्व शासकीय कार्यालयं पंचवीस टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील कृषीविषयक दुकानं आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही या नियमाचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल हे निर्बंध पंधरा जूनपर्यंत लागू राहतील असं पालिकेतर्फे कळवण्यात आलं आहे कोरोनाचा कहर को माजलेला असताना जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या सुमारे सेहेचाळीस डॉक्टरांना अचानक कमी करण्याचा घाट ठाणे महापालिकेनं घातला आहे त्यापैकी अडतीस डॉक्टरांना नोटीसही बजावण्यात आली आहे अशा पद्धतीनं डॉक्टरांना कामावरून कमी करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही गरज सरो आणि वैद्यमरो ही पालिकेची नीती आहे या सर्व डॉक्टरांना सेवेत कायम करून घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मनुष्यबळ कमी पडू लागल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये बी यू एम एस पालिक डॉक्टरांना तैनात करण्यात आलं सुमारे साठ हजारांपासून सव्वा लाखापर्यंत वेतन श्रेणी पालिकेकडून देण्यात येत होती अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्सनी काम केलंय त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाची लागण झाली होती मात्र रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेतला जातोय या डॉक्टरांनी शानू पठाण यांची भेट घेतली आहे त्यावेळी पठाण यांनी हा अन्याय सहन करणार नसल्याचं सांगितलं ज्यावेळी ठाणे पालिकेला गरज होती त्यावेळी या डॉक्टरांचा वापर करून घेतला आता त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही बीओ एम एससह या ज्या डॉक्टरांनी कोविड काळात ठाणेकर नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यांना अशा पद्धतीनं वाऱ्यावर सोडणं म्हणजे उपकारांची परतफेड उपकार अपकारानं करण्यासारखा आहे त्यामुळे अशा सर्व डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत कायम करून घ्यावं कवसा येथील नवीन रुग्णालयात त्यांची नियुक्ती करावी अन्यथा पालिकेच्या गेटवरच आम्ही आंदोलनाला बसू असा इशाराही त्यांनी दिला आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं माजिवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात वॉक इन पद्धतीनं सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे या लसीकरणाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून उद्या देखील सकाळी अकरा ते दोन यावेळेत लसीकरण सुरू राहणार आहे परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जाऊ नये यासाठी पालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजिवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात वॉक इन लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे यामध्ये पालिका क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या केंद्रात लस देण्यात येणार असून प्रवेशपत्र व्हिसा तसंच संबंधित कागदपत्रांची पडताळणी करूनच लस देण्यात येते तरी पालिका क्षेत्रातील परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक, एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा ठाणे महापालिकेनं मंगळवारपासून कोरोनाचे नियम शिथिल करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली आहेत परंतु दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढतायत अशा आठ ठिकाणी लॉकडाऊनचे नियम कडक असतील असं जाहीर केलं आहे या ठिकाणी पुढील पंधरा जूनपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचंही पालिकेनं स्पष्ट केलं आहे यामध्ये लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमधील काही भाग कळवा आणि उथळसर वागळे येथील काही भागाचा किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक निर्बंध राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या इमारती तसंच परिसरांना मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यास सुरुवात केली होती त्यानुसार दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पालिका प्रशासनानं शहरातील एकशे सत्तावीस मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले होते या इमारती तसंच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसऱ्या भागांमध्ये संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना केली जात होती परंतु आता ती संख्या देखील खाली आल्याचं दिसून येत आहे शहरात सद्यस्थितीत अवघे आठ कंटेनमेंट झोन शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये तीन ठिकाणी कळवा दोन ठिकाणी उथळसर दोन आणि वागळेतील एका ठिकाणी कंटेनमेंट झोन असणार आहे त्यानुसार या भागात येत्या पंधरा जूनपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे मी शिवसेनेत काम केलेलं असल्यानं मला विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका चांगलीच माहिती आहे ठाकरे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्यानं ते मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही अशी टीका भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे ठाण्यात मराठा आरक्षणासंदर्भात नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाली यावेळीला भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आमदार संजय केळकर प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक प्रदेश सचिव संदीप लेले गटनेते मनोहर डुमरे उपस्थित होते शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण गेले मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारनं दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात आणि त्यासाठी तीन हजार कोटींचं पॅकेज द्यावं अशी मागणी राणे यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी सुमारे तीस वर्ष लढा चालू होता अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारनं कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं भाजपा सरकारनं मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवलं आणि हे सरकार असेपर्यंत आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आली नाही परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक चुका करण्यात आल्या सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं अशी टीका राणे यांनी केली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा ब्रेक द चेन अंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल ठाणे महापालिकेच्या वतीनं परदेशात जाणाऱ्या एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचं लसीकरण पूर्ण आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत मराठा आरक्षण अशक्य नारायण राणे यांची टीका आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार